भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील बलिदान आणि त्यागाची अमरगाथा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतीवीरांच्या शौर्याच्या गाथा आझादी का सफर या मालिकेतून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो आहोत आज आपण पाहणार आहोत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यसैनिक रुक्मिणी लक्ष्मीपती यांच्याविषयी आज सहा डिसेंबर आज आपण भारतरत्न बाबासाहेब डॉ भीमराव आंबेडकर यांचं स्मरण करत आहोत आज त्यांचा महापरिनिर्वाण दिन आहे भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार बाबासाहेब यांनी आयुष्यभर न्यायोचित आणि सशक्त भारत निर्माण करण्यासाठी अथक परिश्रम घेतले डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जाती व्यवस्था संपवण्याच्या बाजूने होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी छावणी इथं एका निम्न जातीच्या कुटुंबात झाला बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचं जीवन संघर्षात गेलं कारण जाती व्यवस्था संपवण्याच्या त्यांच्या प्रस्तावाला तथाकथित उच्चवर्णीयांनी विरोध केला शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी केवळ सर्व संस्थात्मक आणि सामाजिक अडथळे सहन केले नाहीत तर कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून डॉक्टरेट पदवी देखील प्राप्त केली कायदा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रातील संशोधनासाठीही त्यांनी नावलौकिक मिळवला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचे पहिले कायदा मंत्री म्हणून काम केलं एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी त्यांची राज्यघटनेच्या मसुदा किंवा प्रारूप समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली भारताच्या सामाजिक कायाकल्प आणि परिवर्तनासाठी त्यांनी अनेक प्रस्ताव आणि कायदे तयार करण्यात मदत केली संपत्ती संबंधांच्या मूलभूत पुनर्रचनेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच हे सुनिश्चित झालं की भारत एक राष्ट्र म्हणून सर्व नागरिकांसाठी नवीन शक्यता निर्माण करण्यासाठी एकत्र पुढे सरसावेल संयुक्त भारताची संकल्पना डॉक्टर आंबेडकर यांनी सतरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी संविधान सभेत मांडली होती Our that we have today take a decision in common and march in a cooperative way on that road which is bound to lead us to unity डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील श्रेष्ठ विचारवंतांपैकी एक होते ब्रिटिश वसाहतवादाशी लढताना त्यांनी सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोन बदलून सामाजिक शोषितांना राजकीयदृष्ट्या त्यांच्या परिस्थितीची जाणीव करून दिली त्यांनी लोकांच्या ज्यांच्यासाठी परंपरेनं शिक्षण निषिद्ध होते अशा विशेषत दुर्बल घटकांच्या शिक्षणावर खूप भर दिला त्यांनी शिक्षण हे एक असं शक्तिशाली साधन मानलं जे युगाने युगे भेदभाव करणाऱ्या सामाजिक दुष्कृत्यांचं निर्मूलन करण्याला मदत करेल आणि प्रत्येक नागरिकाला समान अधिकार असलेला समाज निर्माण करण्यासाठी सक्षम करेल आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी एकोणीसशे नव्वदमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला आदरणीय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आपण सदैव ऋणी राहू स्वातंत्र्यसैनिक रुक्मिणी लक्ष्मीपती यांचंही स्मरण आज आपण करत आहोत त्यांचा जन्म सहा डिसेंबर अठराशे ब्याण्णव रोजी मद्रास इथं झाला एकोणीसशे तीसच्या मद्रास प्रेसिडेन्सीच्या वेदारण्यम इथल्या मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे त्या खूप प्रसिद्ध झाल्या सत्याग्रहात सहभागी झाल्यानं त्यांना एक वर्ष तुरुंगवासही भोगावा लागला मीठ सत्याग्रह आंदोलनात शिक्षा झालेल्या त्या पहिल्या महिला होत्या महात्मा गांधी सी राजगोपालाचारी आणि सरोजिनी नायडू यांचा रुक्मिणी लक्ष्मीपती यांच्यावर अधिक प्रभाव होता रुक्मिणी लक्ष्मीपती एकोणीसशे चौतीसमध्ये मद्रास विधानपरिषदेवर निवडून आल्या तीन वर्षानंतर विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आलेल्या त्या पहिल्या महिला ठरल्या एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये रुक्मिणी लक्ष्मीपती मद्रास प्रेसिडेन्सी मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री बनल्या राज्यात मंत्रिपद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या रुक्मिणी लक्ष्मीपती यांचं सहा ऑगस्ट एकोणीसशे एक्कावन्न रोजी निधन झालं एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये भारत सरकारनं त्यांच्या सन्मानार्थ टपाल किट जारी केलं अशा महान सत्याग्रही रुक्मिणी लक्ष्मीपती यांना शतशः नमन